नमस्कार मी तेजश्री नाईक आपलं तनिकास किचनमध्ये स्वागत करते तुम्ही माझ्या रेसिपीचा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व ती कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा आज मी तुम्हाला चटपटीत वांग्याचं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे वांग्याचं भरीत हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं चवीला थोडं तिखट चटपटीत अशा या वांग्याचं भरितासाठी लागणारं साहित्य आपण बघूया भरीत करण्यासाठी लागणारं हे असं मिडियम आकाराचं वांग ते स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे चार टेबलस्पून तेल थोडासा चाट मसाला थोडी धुवून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर एक टेबलस्पून जिरे तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे अर्धा टेबल स्पून हिंग एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला एक टेबलस्पून गोडा मसाला अर्धा टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि एक टेबल स्पून पांढरे कच्चे तीळ आता आपण वांग्याच्या भरिताला सुरुवात करूया सर्वप्रथम मी या वांग्याला सुरीच्या साह्याने सगळीकडे अशा पद्धतीने पूर्ण चिरा पाडून घेते आणि या वांग्याला हातानेच सगळीकडे तेल लावून घेते आता गॅस चालू करून त्यावर मी एक अशी जाळी ठेवून घेतलेली आहे त्यावर हे वांग खरपूस भाजून घेते जर तुमच्याकडे जाळी नसेल तर काही हरकत नाही तुम्ही डायरेक्ट गॅसवर हे ठेवू शकता तुम्ही पाहू शकता हे वांग खूप छान प्रकारे भाजलं जातं आहे आता हे वांग सगळ्या बाजूनी खूप छान खरपूस भाजलं गेलेलं आहे हे वांग एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होईपर्यंत वाट बघूया हे वांग थंड झाल्यावरही सालंवरची मी काढून घेते वांग्याची सालं काढल्यानंतर हे वांग असं दिसतं आता देठाच्या इथे पकडून फोर्कच्या साह्याने हे मी मॅश करून घेते खूप छान प्रकारे मॅश हे झालेलं आहे खूप टेम्पटिंग दिसतंय आता एका कढईत थोडंसं तेल ॲड करते तेल मस्त गरम झाल्यावर त्यात मी हिंग जिरे हिरव्या मिरच्यांचे तुकडे हे सावकाश घालायचे बारीक चिरलेला कांदा हे घालून साधारण मी परतवून घेते कांदा पटकन गुलाबी होण्यासाठी त्यात मी थोडंसं मीठ ॲड करून घेते आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते नंतर त्यात पांढरे तिळ टाकून त्यावर मॅश केलेलं वांग घालून मस्त मी आता एकजीव करून घेते हे मिश्रण एकजीव झाल्यावरती त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला गोडा मसाला आलं लसूण पेस्ट ही टाकून पुन्हा एकदा चांगलं मी मिक्स करून घेते सगळ्या मसाल्यांचा खूप खमंग सुवास सुटला आहे आता त्यात मी चवीनुसार मीठ ॲड करून घेते आणि हे मीठ पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि त्यात या वांग्याच्या भरितामध्ये सर्वात शेवट थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि वरून मस्त अशी कोथिंबीर आपण स्प्रेड करून घेऊया आता हे वांग्याचं भरीत खाण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे चाट मसाल्यामुळे हे वांग्याचं भरीत चवीला चटपटीत लागतं अशा सोप्या पद्धतीचं चटपटीत वांग्याचं भरीत तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा कसं वांग्याचं भरीत झालं आहे ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद